नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, बघा आज आपण परत वर्तुळ काढतो आहे, पण प्लेटचा आधार घेतला आहे आपण वर्तुळ काढण्यासाठी. वर्तुळातून चित्रनिर्मिती आहे आजचा विषय. बघा, वर्तुळ काढून घेतलं मग त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंगाने हलक्या हाताने असा वॉश करतो आहे. बघा, फक्त तो पांढरा कागद थोडासा रंगीत झाला पाहिजे एवढीच काळजी घेतो आहे आपण. एकसारखा असा गोल गोल मी हात फिरवते, बघा म्हणजे ते एकसारखं होते. आता मध्ये आपण मँगो कलर घेतला, बघा थोडासा पिवळा, असं दोन रंगाचं हे शेडिंग आता आपण केलेलं आहे. बघा या पद्धतीने आज बघा आपण काय काढतो आहे. ते गोल काढला, गोलाला दोन रंगाचं शेडिंग केलं. आता इथे अर्धवर्तुळ काढतो आहे आपण वरती. बघा अर्धवर्तुळ काढलं आणि त्याला दोन कान काढले. बघा आलं का ओळखता काय काढलं आहे ते. आपण मांजर काढतो आहे आणि आता त्या मांजरीमध्ये काय काढणार आहे ते पण बघा. म्हणून गोल आपण एकदम छान गोल काढता आलं पाहिजे म्हणून आपण प्लेटचा आधार घेतला होता. आता इथे आपण पिवळ्या रंगाचं शेडिंग केलं आहे कानामध्ये आणि वरती तोंडामध्ये. आता पिवळ्या रंगाचं शेडिंग केल्यावर बघा कसं शेडिंग केलं. आता परत दुसरा पिवळा रंग घेतला आणि त्यांनी पण शेडिंग केलं थोडंसं, अगदी किंचित, फक्त तो पांढरा कागद थोडासा रंगीत झाला पाहिजे बस. बघा एवढंच घ्यायचं. येलो कलर आणि मँगो कलर घेतला आहे आपण, दोन रंगाचं शेडिंग एकमेकात मिक्स झाले पाहिजे रंग. बघा या पद्धतीने आता इथे परत थोडासा करतो आहे आपण वॉश. बघा आता इथे शेपूट काढली, किती मोठी शेपूट काढली बघा, डब्बूच्या डब्बू है की नाही. तुम्हाला माहिती आहे मांजरीला राग आल्यावर तिची शेपूट फुगते. बघा तुम्ही आता ही फुगलेली शेपूट काढली आपण, मजा गेली बरं का. इकडे आता ह्याच्यामध्ये आपण शेडिंग करतो आहे, परत गुलाबी रंगाचं शेडिंग केलं मांजरीच्या शेपटीमध्ये. गुलाबीने पिवळा रंग वापरला आणि नंतर दुसरा रंग घेतला, गुलाबी रंग घेतला, आधी पिवळा घेतला नंतर गुलाबी घेतला, असं थोडंसं शेडिंग. पूर्ण शेपटीला रंग फासलेला नाही आहे आपण. आता डोळे आपण निळ्या रंगाचे काढतो आहे आणि इथे ब्राऊन कलरनी ट्रँगल काढला छोटासा, म्हणजे त्रिकोण काढला. आणि इथे आता मिशा काढतो, एक एक, दोन दोन, तीन तीन. बघा एवढ्याच मिशा काढायच्या. आता इथे बघा वरती असं डिझाईन असतं ना मांजरीच्या डोक्यावर, ते काढतो आहे आता आपण. लाल रंगाने काढलं ते आणि त्याच्यामध्ये आता आपण रंग देतो आहे. बघा छान दिसते ना मांजर, आवडली तुम्हाला. आता इथे शेपटीमध्ये पण डिझाईन काढूया थोडंसं आपण. बघा आता शेपटीमध्ये पण असे काढले, व्हीचा आकार काढायचा. बघा इथे पण आपण दोन तीन काढायचे, जास्त नाही काढायचे. बघा इथे मी चार किंवा पाच काढलेले आहेत. हां बघा असे काढून झाल्यावर परत त्याला नीट करून घेतलं रंगाने. कॅमलिन ऑइल पेस्टलचा वापर करतो आहे आपण सगळीकडे, पेन्सिल रबर वापरत नाही आहे. आता इथे मध्य काढून घेतला, मांजरीच्या पोटाचा मध्य काढला. आता पण ना पट्टी घेतली, पट्टीने आपण चार बरोबर सेंटर पकडले बघा. आणि आता ह्याचे मधले सेंटर पकडणार आहोत आपण. आता इथे पट्टी नाही घेतली तरी चालते, हाताने काढूया आपण. बघा आता इथे आले 12, इथे 1, इकडे 2, म्हणजे आपण घड्याळ काढतो आहे. मांजरीच्या पोटातलं घड्याळ काढलं आपण, म्हणजे घड्याळाची डिझाईन आहे ही. मांजर आहे आणि त्याच्यामध्ये घड्याळ दाखवलं आहे आपण. आता हा मोठा काटा काढला आपण, मिनिट काटा, आणि हा तास काटा बघा, हा छोटा आहे. आणि आता ह्याला छोटेसे आपण बाण दाखवले. या पद्धतीने चित्र काढा. आवडलं का तुम्हाला चित्र? बघा आता परत आपण आउटलाईन डार्क करतो त्याची, त्याच रंगाने आउटलाईन डार्क करायची, काळा रंग वापरायचा नाही आउटलाईन डार्क करताना, म्हणजे चित्र छान दिसतं. बघा आता हे पूर्ण आपण आउटलाईन डार्क करून घेतो आहे पोटाची पण. ओके बाय.